नमस्कार, व्यंजन आस्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत। कस्टर्डपासून डेझर्ट कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत। सर्वात आधी आपण या भांड्यात अर्धा कप साखर घालू आणि पाणी, साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि आपण याचा एक तरी पाक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे। साखर आपली थोडी थोडी विरघळत आहे। गुलाबजामकरिता जो पाक हवा असतो तशाच प्रकारचा आपल्याला इथे पाक करायचा आहे। पाक झालेला आहे, आपण गॅस बंद करू आणि याच्यामध्ये विलायची पावडर, फ्लेवरकरिता विलायची पावडर घालू। मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण हा पाक असाच राहू देऊ। आता आपल्याला कस्टर्ड करायचं आहे, तर आपण इथे या बाउलमध्ये अर्धा लिटर दूध घालू। फुल क्रीम दूध घ्यायचं, अर्धा लिटर दूध, त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालू। मिल्क पावडर ऑप्शनल आहे। मिल्क पावडर ऐवजी आपण कंडेन्स मिल्क सुद्धा याच्यात मध्ये घालू शकतो किंवा नाही घातलं तरी चालेल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला, म्हणजे गुठळ्या राहणार नाही याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालू। कोणत्याही फ्लेवरचा आपण इथे कस्टर्ड पावडरचा वापर करू शकतो। मी इथे व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे। आणि 1 कप साखर, छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस ऑन केला आहे मी आणि या पॅनमध्ये आपण आता हे दूध ओतू। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे सारखं आता आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। गुठळ्या याच्या बनता कामा नये। मीडियम टू लो फ्लेम वर आपल्याला हे सगळं आता करायचं आहे। कस्टर्ड कस्टर्ड थोडं घट्ट येत आहे। हे बघा, इतकी थिकनेस पाहिजे आहे। तर आपलं झालेलं आहे कस्टर्ड। आपण गॅस बंद करू। या ट्रेमध्ये आपण आता हे टोस्ट ठेवायचे आहे। टोस्ट ऐवजी आपण इथे बिस्किट, कुकीज किंवा ब्रेडचा पण आपण इथे वापर करू शकतो। आता माझ्याकडे टोस्ट होते म्हणून मी टोस्ट घेतलेले आहे। आता आपण याच्यावर आपण हा साखरेचा पाक केलेला होता तो टाकू। आणि पाक गरमच टाकायचा आहे। या टोस्टला काही चव नसते, त्याच्यामुळे आपण इथे साखरेचा पाक याच्यामध्ये टाकत आहोत। आता आपण याच्यावर कस्टर्डची लेअर देऊ। कस्टर्ड पण आपल्याला गरम गरमच ओतायचा आहे याच्यावर।
थोड़ा खोबरा केस घालू, ड्राई खोबऱ्याचा केस इथे वापरायचा आहे। आणि याच्यावर परत आपण एक लेयर टोस्टची द्यायची आहे। ड्राई फ्रूट्स आता आपण हे 2-3 तासाकरिता फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। डेजर्ट तयार झालेला आहे, 2-3 तासाच्या वर आपण हे ठेवलं होतं फ्रीज मध्ये आणि छान सेट पण झालेला आहे। आपण हे काढून घेऊ, मी तुम्हाला काढून दाखवते आहे। हे बघा छान असं तयार झालेलं आहे। तर कस्टर्ड ड्रेझर हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सर्व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्यंजन आस्वाद या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजकरिता बघत रहा व्यंजन आस्वाद यूट्यूब चॅनल। धन्यवाद।